सर्वप्रथम सुंदर मुलाखत म्हणजे ज्याच्याकरता मी थांबलो आणि मला खरंच आनंद झाला. माझी आणि कवी सौमित्र यांची त्यांचं एक अतिशय गाजलेलं नाटक होतं गांधी विरुद्ध गांधी आणि तेव्हापासून ओळख आहे माझी. तर त्या संदर्भात काही प्रेक्षकांना सांगितलं तर बरं, म्हणजे तुमचं हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स ॲक्टिंग ॲज हरिलाल गांधी विच इज अ टोटली निगेटिव्ह अँड ब्लॅक रोल. गांधी विरुद्ध गांधी या नाटकाला जवळजवळ किती 15-20 वर्ष झाली असतील. त्याच्यामध्ये गांधीजी आणि त्यांचा मुलगा हरिलाल या दोघांच्या संबंधीची गोष्ट होती. हरिलाल जो गांधीजींना आपण राष्ट्रपिता म्हणतो आणि त्यांचा एक मुलगा की माझा बाप हा माझ्याकडे वैयक्तिक बाप म्हणून मला मिळत नाही, तो राष्ट्राचा पिता आहे पण माझ्यासाठी माझे वडील म्हणून मिळत नाही. या सगळ्या कॉम्प्लेक्सेसमधून दोघांचं रिलेशनशिप कसं बदललं होतं, बदलत गेलं होतं, यासंबंधीचं ते नाटक होतं. भक्तीताई त्याच्यामध्ये कस्तुरबा होत्या, अतुल कुलकर्णी गांधीजी होता आणि मी हरिलाल होतो. दोन्ही भूमिका खूप कठीण होत्या. गांधीजीची भूमिका अतुलने खूप मेहनतीने उभी केलेली होती, परंतु गांधीजींवर हजारो पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, त्यांची हजारो फोटोग्राफ्स अवेलेबल आहेत, ते बसतात कसे, उठतात कसे, अनेक सिनेमे, अनेक डॉक्युमेंटरीज आहेत त्याच्यामधनं गांधीजी कसे होते हे करणं माहिती पडत होतं. पण हरिलालचा एकही फोटो नव्हता, तो कसा दिसायचा, कसा चालायचा, कसा बोलायचा हे काहीच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे तो हरिलाल करणं आणि तो तितका कन्व्हिन्सिंगली करणं हे खूप माझ्यासाठी कठीण होतं. पण मला असं वाटतं की प्रामाणिकपणे मी तो नक्की काय वाटतं त्याला मुलगा म्हणून, एवढ्या मोठ्या राष्ट्रपित्याचा मी सामान्य मुलगा आहे तर त्याला काय नक्की वाटलं असेल हे शोधण्याचा मी त्या भूमिकेतून प्रयत्न केला, म्हणून तो लोकांना खूप आवडला आणि ते नाटक खूप आवडलं असं मला वाटतं. थँक्यू. आणि दुसरा प्रश्न माझा होता, तुमचा एक अतिशय गाजलेला म्हणजे माझ्या अंदाजाने एकपात्री प्रयोगच होता तो, आनंद ओवरी, म्हणजे ती दिबा मोकाशींची कादंबरी होती, तुकाराम आणि त्यांचे भाऊ आणि ज्या पत्नी यांच्या सगळा जो काय प्रवास होता, तर त्याच्याबद्दल काय सांगाल. आनंद ओवरी हे नाटक 1 तास 45 मिनिटं एकपात्री होतं. दिबा मोकाशी नावाचे मराठीमध्ये खूप मोठे लेखक होऊन गेले, त्यांचं एक पुस्तक आहे आनंद ओवरी. त्या आनंद ओवरी पुस्तकामध्ये तुकाराम आणि त्यांचा धाकटा भाऊ, धाकटा भाऊ जो सतत तुकारामाला शोधून आणतो, तुकाराम कवी झालेले आहेत आणि ते सतत संसार आणि ते परमात्मा विठ्ठलाच्या शोधात त्या ह्याच्यामध्ये लागलेले आहेत आणि त्या सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये घरातल्या लोकांना किती सफर व्हायला होतं आणि त्यांची अवस्था काय होते याबद्दलची ती अख्खी कादंबरी होती. ती कादंबरी वाचली आणि मला असं वाटलं की ही कादंबरी कोणाला तरी वाचून दाखवायला पाहिजे, म्हणून मी मित्रांना बळजबरीने बसवून ती वाचून दाखवायचो. ती जवळजवळ 160-170 पानांची कादंबरी आहे. मी 3-4 वेळा मित्रांना वाचून दाखवली आणि नंतर लक्षात आलं की जर ही अख्खी कादंबरी पाठ केली आपण आणि लोकांना म्हणून दाखवली तर ती लोकांना आवडू शकते आणि म्हणून मग मी अख्खी कादंबरी पाठ केली, मग आणि त्याच्यासाठी मग तेवढ्या तोला मोलाचा दिग्दर्शक अतुल पेठे त्यालाही ते करायचं होतं आणि आम्ही ते दोघांनी केलं आणि लोकांना ते खूप आवडलं. खूप वर्ष झाली त्याला, आता मला ते परत रिवाईव्ह करायचं आहे, बघूया कधी वेळ येते ती. आणि म्हणून त्याने पहिली फिल्म जेव्हा मोठी करायचं ठरवलं तेव्हा त्याने मुंबईमध्ये किशोर कदम वो फँड्री में जो है ना वो डुक्कर पकडणे वाला तर उसको ढूंढ के निकालो, म्हणून मला शोधला होता आणि ते काम दिलं होतं.